नमस्कार मित्रांनो, मी संजीव शिरसाट आपणा आणि आपण पाहतात जिनियस सायन्स मराठी यूट्यूब चॅनल। जर या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावी व इथून पुढे येणाऱ्या अपलोड करणारे प्रत्येक व्हिडिओज आपण आवर्जून पाहाव्यात, कारण का सिलेबसशी संबंधित आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालणाऱ्या व्हिडिओज आम्ही सातत्याने अपलोड करत असतो। सबस्क्राईब केल्याच्या नंतर अशा प्रकारची एक बेल आयकॉन येईल, ती बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऍक्टिव्हेट कराव्यात, कारण का पाचवी ते MPSC UPSC व इतर स्पर्धा परीक्षा या सर्वांमध्ये उपयोगी पडतील अशा प्रकारचे व्हिडिओज आम्ही सातत्याने अपलोड करत असतो विज्ञानाच्या संदर्भात। तर मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि गणित या संदर्भातच्या सिलेबसचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। तर दहावीच्या नवीन सिलेबसच्या बाबतीत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांमध्ये खूप उत्सुकता आहे, कारण का अभ्यासक्रम यायला थोडासा उशीर लागल्यामुळे बऱ्याच पालकांची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची विनंती होती की सर आपल्याकडं काही माहिती असेल तर आपण लवकरात लवकर जर पोस्ट केला तर आम्हाला त्याचा उपयोग होईल। तर माझ्याकडे जे व्हॉट्सअपवर पाठीमागे जे सिलेबस फिरत होता, जो व्हायरल झाला होता, त्या सिलेबसच्या संदर्भात माझ्याकडे जे साहित्य होतं त्या संदर्भात मी त्याच्या आधारे हा व्हिडिओ तयार केलेला आहे। जर याची सत्यता ज्यावेळेस बोर्ड अधिकृतरित्या हा सिलेबस जाहीर करेल त्यावेळेस आपण याची तुलना करून सत्यता आपण याची पडताळून पाहू शकतो। तर तोपर्यंत एक आधार म्हणून आणि अभ्यास करण्यासाठी सर्वांना, विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा म्हणून जी माहिती उपलब्ध होती त्या माहितीच्या आधारे हा मी सिलेबस इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण याची सत्यता बोर्डाच्या सिलेबसबरोबर नंतर चेक करू शकता। तर मित्रांनो, मराठीचा पहिला धडा असेल तू सर्व जगाचा त्रातारे, चारुता प्रभू देसाई या धड्याची लेखिका असेल। त्यानंतर दुसरा आहे संतवाणी, तर संतवाणीमध्ये रो मोहम्मद सांगती सेव, संत शेख मोहम्मद यांनी लिहिलेला हा संतवाणीमधला हा पहिला अ गट आहे। त्यानंतर जे का रंजले गांजले, संत तुकाराम यांचा अभंग आहे। त्यानंतर अनाथाची आई सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी तर आपण जाणूनच आहात। चिल्ड्रन ऑफ हेवन रेणू गावस्कर यांचा हा धडा आहे। त्यानंतर खोप्यामध्ये खोपा बहिणाबाई चौधरी ह्या खानदेशातील लेखिका आहेत, यांनी ग्रामीण साहित्यावर खूप चांगल्या प्रकारचं लेखन केलेलं आहे आणि खूप सुंदर कविता त्यांची आहे खोप्यामध्ये खोपा। त्यानंतर मकबरा माझ्या मनातला डॉक्टर युम पठाण यांनी लिहिलेला हा धडा आहे। तर युम पठाण हे साहित्यामधील, संत साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध असणार हे एक व्यक्तिमत्व आहे। सोलापूर सकाळचे ते काही काळ संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर बदलणं म्हणजे मल्हार अरकल्ले यांनी हा लिहिलेला धडा आहे। त्यानंतर पुढचा धडा येतो सायंकाळची शोभा, भारा तांबे यांचीसुद्धा कविता, यांच्याविषयीसुद्धा आपण खूप प्रसिद्ध आहात, मराठीचे शिक्षक तर असणार त्यात प्रश्न नाही। जन परभल पळभर म्हणतील हाय हाय यांची कविता खूप गाजलेली आहे। त्यानंतर नववा धडा असेल तरफ, सुरेश मथुरे यांनी लिहिलेला। त्यानंतर दहावा हा देश माझा, सेनापती बापट या लेखकाविषयी सुद्धा खूप आपण जाणून आहात आणि हा देश माझा यावर सुद्धा आपण जाणून आहात। डास पिटिका अनिल अवचट यांचा धडा आहे। त्यानंतर 12 नंबर मोर पापी घरत यांनी लिहिलेला हा धडा आहे। त्यानंतर 13वा धडा मॉरिशस, सागर दर्यातले साखर बेट, दत्ता नाईक यांनी हा लिहिलेला धडा आहे। मॉरिशस भारताच्या बाजूला असणारं समुद्रातील एक सुंदर असं बेट, या बेटावर त्यांनी वर्णन केलेलं आहे या धड्यात। त्यानंतर 14वा भल्लगडी, शाहीर कुंदन कांबळे भल्लगडी हे याविषयी आपणसुद्धा जाणूनच आहात, ग्रामीण साहित्य आहे। त्यानंतर आपण पाहूया इतिहासाचा अभ्यासक्रम। तर हिस्ट्रीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिला धडा असेल, इतिहासाच्या अभ्यासक्रमामधला पहिला धडा असेल हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन दी वेस्ट, पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये घडलेली विकास डेव्हलपमेंट।
त्यानंतर दुसरं असेल हिस्टोरोग्राफी, यामध्येच इंडियन ट्रॅडिशन या संदर्भात माहिती दिलेली असेल. त्यानंतर तिसरा धडा अप्लाइड हिस्ट्री. त्यानंतर चौथा असेल हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स, भारतीय कला. त्यानंतर पाचवा असेल मास मीडिया अँड हिस्ट्री. त्यानंतर सहावा असेल एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री. इतिहासामध्ये खूप आमूलाग्र बदल केलेला आहे, पूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाशी इतिहासाची जोड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात. त्यानंतर सातवा धडा असेल स्पोर्ट्स अँड हिस्ट्री. पा, यामध्ये सुद्धा खेळाचा आणि इतिहासाचा संबंध घातलेला आहे. मग मला वाटतं या धड्यामध्ये बहुतेक ऑलिम्पिक संदर्भात सुद्धा माहिती यामध्ये दिलेली असावी. आठवा टुरिझम अँड हिस्ट्री. पा, यामध्ये सुद्धा टुरिझम आणि हिस्ट्री. टुरिझम हा आज एकदम विकासास पावलेला व्यवसाय आहे आणि त्याचा इतिहास या धड्यामध्ये दिलेला असेल बहुतेक. त्यानंतर नववा हेरिटेज मॅनेजमेंट. आता हेरिटेज मॅनेजमेंट हा सुद्धा निश्चितच आज प्रत्येक देशाला गरजेचा असणारा हा भाग आहे. त्यानंतर यानंतर पाहूया आपण पॉलिटिकल सायन्स. तर पॉलिटिकल सायन्समध्ये कोणते कोणते धडे असतील, तर पहिला आहे वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेसंदर्भात. त्यानंतर दुसरा प्रोसेस ऑफ इलेक्शन, निवडणुकीची प्रक्रिया. त्यानंतर तिसरा पॉलिटिकल पार्टीज, ज्या काय पॉलिटिकल पार्टीज असतील त्यांच्याविषयी माहिती. त्यानंतर चौथा सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स, चळवळी. त्यानंतर चॅलेंजेस बिफोर इंडियन डेमोक्रेसी हा पाचवा धडा असेल यामध्ये. तर अशा स्वरूपामध्ये आपण मराठी इतिहास आणि राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स याचा सविस्तर अभ्यासक्रमाच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे. तर हा सिलेबस आणखी आपण बोर्डाने ज्यावेळेस अधिकृतरित्या डिक्लेअर केला जाईल त्यावेळेस आपण तर याची तुलना करणारच आहोत, सत्यता पडताळून पाहणारच आहोत. तर हा व्हिडिओ आपण पूर्णतः पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. तर जर आपण आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर आपण सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण का, सगळ्यांच्याच महत्त्वाच्या उपयोगाची माहिती या चॅनलवर आपण सातत्याने टाकत असतो. आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढं कष्ट करून हा व्हिडिओ बनवत असतो, वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत असतो. तसंच आपणसुद्धा यावर निश्चितच कॉमेंट कराव्या. जर आपणास उपयोगी पडत असेल तर याचे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून चांगला वाईट जे काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यानंतर हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, मित्रांना उपयोगी पडेल. त्यानंतर याला लाईक करा आणि यावर कॉमेंट्ससुद्धा करा मित्रांनो. कारण का, मला तुम्ही दिलेले कॉमेंट, केलेले प्रोत्साहन हे निश्चितच मला आणखी नवीन नवीन व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन देत राहतील. तर मित्रांनो, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि सर्व मित्रांपर्यंत याला पोचवा. तर हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आणखी एकदा पुनश्च आपले आभार. आणि आजच्यासाठी आपण थांबूयात, या व्हिडिओसाठी आपण थांबूयात आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.